त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल कोविड केअर सेंटरला पंचायत समिती माजी उपसभापती रवींद्र भोये यांनी दिली ॲम्ब्युलन्स. त्र्यंबकेश्वर तालुक्यात हर्सुल येथे नव्याने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. तेथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल कमी आढळल्यास त्यांना तात्काळ त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक हलवावे लागते. परंतु ॲम्ब्युलन्स नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची व कोविड केअर सेंटरची मोठी गैरसोय होत होती. यासाठी पंचायत समिती माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र भोये यांनी रविवारी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली. यामुळे रुग्णांची, रुग्णाच्या नातेवाईकांची व कोविड केअर सेंटरची मोठी गैरसोय दूर झाली आहे. रवींद्र भोये यांनी हर्सुल लसीकरण केंद्रास लसीकरणासाठी आलेल्या लाभार्थ्यांच्या चहा नाश्त्याचीही व्यवस्था केली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.